हनुमान चालीसाच्या तापलेल्या मुद्द्यावर रुपाली चाकणकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की कोरोना महामारीनंतर महाराष्ट्र नुकतंच संकटातून बाहेर आला आहे. अशा वेळेस महागाई, बेरोजगारी, असंघटित कामगार असे अनेक प्रश्न असताना खासदार नवनीत राणा यांनी पुढे येणे गरजेचे होते. त्यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला काही आर्थिक मदत आणून देणं गरजेचं होतं, मात्र नवनीत राणा हनुमान चालीसा पठन करत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली. खरं तर आपण सगळ्यांनी पाहिलंय, आपण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा माणूस हा कोरोनासारख्या महामारीच्या लढाईतून बाहेर पडला आहे. ही महामारीची लढाई लढत असताना आपण सगळेजण एकत्र आलो, लढलो आणि जिंकलो. या महामारीमधून बाहेर पडल्यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते महागाईचे आहेत, बेरोजगारीचे आहेत, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहेत, असंघटित कामगारांचे आहेत, कष्टकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं होतं. ज्यांनी आता दिल्लीत गेले आहेत तिथं काही हनुमान चालीसा पठन करतात, तर त्यांनी खरं तर कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून थोडीफार मदत घेऊन महाराष्ट्राला दिली असती तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता. केवळ विरोध करायचा आहे, महाराष्ट्र हा एकसंध महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, हा एकसंध महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे तो अशांत करण्याचा विचार आणि ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं.